कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुमच्या टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळतो त्याबद्दल पुनश्च एक बार धन्यवाद. आणि हा टाळ्यांचा प्रतिसाद टाळ्यांचा आवाज सांगावा लागत नाही, हा शेवटपर्यंत असाच राहिला पाहिजे. वाढला तरी चालेल, कमी होता कामा नये. पुन्हा एकदा मला आवाज ऐकायचा शेवटपर्यंत जोरदार टाळ्यांचा आवाज. मंडळी ज्यांनी आपल्या समोर संत कबीरांची भूमिका तंतोतंत उठवली ते सिनेअभिनेते अमित घरत यांच्यासाठी देखील हक्काची जोरदार टाळी बजते. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरु अर्थात तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर. असा आपण हा जीवन प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सगळ्याच महापुरुषांचा, युगपुरुषांचा हा जीवनक्रम हळूहळू आपल्या समोर रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहोत लोककलेच्या माध्यमातून. कारण आता आपल्याकडे मनोरंजन करण्याची माध्यमं आहेत, चित्रपट आहे, नाटक आहे, मालिका आहेत, आपल्या हातात मोबाईल आहे, 250-300 रुपयाचा नेटपॅक मारला की आपण महिनाभर स्वतःचं मनोरंजन करून घेऊ शकतो. पण त्या काळात तसं काही नव्हतं, त्या काळात फक्त लोककला आणि लोककलावंत हे एकमेव माध्यम होतं. त्या लोककलावंतांच्या माध्यमातून, त्या लोककलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत या कला आणि कलेच्या माध्यमातून प्रबोधन हा असा सगळा तो प्रवास असताना समाजसुधारकांनी भूमिका घेतली. आणि मग त्या लोककलेच्या माध्यमातून कसं प्रबोधन करता येईल, प्रबोधन करता करता कसं शिकवता येईल, कसं लिहायला वाचायला शिकवता येईल, हा सगळा प्रयत्न करत 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 ही समाज सुधारणा झाली. त्यातील एक महत्त्वाचं नाव अर्थात महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं सोनेरी पान. कारण प्रत्येक महापुरुषाकडून, प्रत्येक गुरुकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळे छटा शिकतात, वेगवेगळ्या पैलू शिकतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषणांमधून, आपल्या लिखाणांमधून मांडतात. ते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की युद्धविना नीती गेली, युद्धविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, म्हणजे शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे महात्मा फुले आपल्याला सांगून जातात, शिकवून जातात. त्याच महात्मा फुलेंना त्रिवार अभिवादन. बाई शिकली नाशाळा, नारी जातीच्या